आज आपण इयत्ता 7वीचा सराव संच 22 सोडवणार आहोत। त्यातील पहिला प्रश्न आहे, खालील परिमेय संख्यांची बेरीज करा। आपलं पहिलं उदाहरण आहे 5/36 + 6/42। अपूर्णांकांची बेरीज करताना आपल्याला छेद सारखा करावा लागतो आणि मग छेद सारखा केल्यावर आपण अंशांची बेरीज अंशाच्या ठिकाणी लिहितो आणि सारखा असलेला छेद छेदामध्ये लिहितो। आता मग आधी आपल्याला या दोन्ही अपूर्णांकांचा छेद समान करावा लागेल। इथे आहे 36 आणि इथे आहे 42। आता 36 आणि 42 भागजानादी लहानात लहान संख्या शोधायची आहे, म्हणजेच यांचा लसावी शोधायचा आहे आपल्याला, आणि तो लसावी असेल आपला छेद। आता लसावी शोधायला आधी आपण शिकलो आहोत, आपण अवयव पाडून लसावी शोधतो। आपण 36 आणि 42 अवयव पाडून घेऊया, म्हणजे आपल्याला लसावी शोधता येईल। आपली पहिली संख्या 36, दुसरी संख्या 42। आता इथे 6 आहे, इथे 2 आहे, म्हणजे 2 भाग जातो आहे। 18 × 36 बेस आहे 18। आता 2 ने 42 भाग देऊया, 2 × 4 आता 18 × 21 3 भाग जातो आहे, म्हणून आपण 3 भाग देऊया। 3 × 18 = 3 × 7 = 21। आता भाग जाणार नाही, म्हणजे आपले अवयव पाडून झाले। आता लसावी म्हणजे सामायिक अवयव आणि असामायिक अवयवांचा गुणाकार, म्हणजेच 2 × 3 × 6 × 7 बरोबर यांचा गुणाकार येतो आहे 252। हा आहे आपला लसावी, आणि लसावीचा असतो आपला छेद। आता आपण लिहून घेऊया 5/36। आता 36 आता इथे आपल्याला छेद 252 करायचा आहे, म्हणजे 36 कितीने गुणावं लागेल, 36 7 गुणावं लागेल, म्हणजे 252 येतील। आणि छेदाला ज्या संख्येने गुणलं त्या संख्येने आपण अंशाला पण गुणणार। छेदाला ज्या संख्येने गुणलं त्या संख्येने आपल्याला अंशाला पण गुणावं लागतं, म्हणजे आपल्या अपूर्णांकाची किंमत बदलत नाही। आता अधिक इथे आपला छेद आहे 42 6/42। आता 42 कितीने गुणावं लागेल तेव्हा छेद 252 होईल, तर 42 6 गुणल्यावर इथे 252 येतील। आता छेदाला आपण 6 गुणलं म्हणल्यावर अंशाला पण आपल्याला 6 गुणावं लागेल, म्हणून इथे पण 6। आता बरोबर 5 × 7 = 35 / 36 × 7 = 252 अधिक 6 × 6 = 36 / 42 × 6 = 252। आता 252 आपल्याला छेद मिळाला आहे 252, तो लिहून घेतला, आणि इथे 35 + 36 आपण केली अंशांची बेरीज आणि छेद आहे तसा लिहून घेतला आहे खाली, बरोबर 35 + 36 35 × 70 = 71 होतात, 35 + 36 = 71 होतात, आणि 252 आहे तसे खाली, म्हणजे आपलं उत्तर आलं आहे 71/252। दुसरं उदाहरण 1.2/3 + 2.4/5। आता इथे पहा, पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिले आहे, त्याचा आपण अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया। अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं म्हणजे अंशछेदाच्या रूपात आपल्याला याचं रूपांतर करायचं आहे। आता ते कसं करायचं, तर पहा, छेदाने आपल्याला या पूर्णांकाला गुणायचं आहे, म्हणजे 3 × 1 आणि या गुणाकारामध्ये मिळवायचं आहे अंश अधिक 2 आणि छेद आहे तसा लिहायचा आहे अधिक। आता इथे पण अंश छेदाने या पूर्णांकाला गुणायचे 5 × 2 आणि त्यात मिळवायचा आहे अंश अधिक 4 आणि छेद आहे तसा लिहायचा आहे बरोबर। आता 3 × 3 × 2 = 5 5/3 हा आपल्याला अपूर्णांक मिळाला, अधिक 5 × 10 × 4 = 14/5। या पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचा आपण अपूर्णांकांमध्ये रूपांतर केले। आता आपण यांची बेरीज करूया। आता इथे छेद आपल्याला समान करून घ्यावा लागेल। आता 3 आणि 5 यांचे अवयव शोधून आपल्याला लसावी काढता येणार नाही, म्हणजेच
यांचा छेद होईल यांचा गुणाकार म्हणजे 3 × 5 = 15 म्हणजे यांचा छेद होईल 15। मग आपण लिहून घेऊया 5/3। आता 3 ला 5 ने गुणावं लागेल म्हणजे छेद 15 होईल। छेदाला 5 ने गुणलं म्हणजे अंशाला पण 5 ने गुणावं लागेल अधिक। आता 14/5 मध्ये इथे 5 ला 3 ने गुणावं लागेल म्हणजे छेद 15 होईल। म्हणजेच अंशाला पण 3 ने गुणावं लागेल। छेदाला 3 ने गुणलं म्हणजेच अंशाला पण 3 ने गुणलं आपण बरोबर। आता 5 × 5 = 25 छेद 5 × 15 अधिक 14/42 छेद 5/15। आता 15 छेद झाला आहे म्हणून आपण तो एकत्र लिहूया 15। इथे 25 + 42 25 आणि 42 ची बेरीज येते 67 छेद 15 आहे तसा। म्हणजे आपलं उत्तर आलं आहे 67/15। तिसरं उदाहरण 11/17 + 13/19। आता इथे प्रथम आपल्याला छेद समान करावा लागेल। 17 आणि 19 दोन्ही पण मूळ संख्या आहेत म्हणजेच यांचा लसावी असतो यांच्या गुणाकारा एवढा। म्हणजेच आपल्याला 17 ला 19 ने गुणावं लागेल आणि 19 ला 17 ने गुणावं लागेल म्हणजे आपला छेद समान होईल। म्हणून आपण इथे लिहूया 11/17। यामध्ये छेद समान करण्यासाठी आपल्याला 17 ला 19 ने गुणावं लागेल गुणिले 19। आता मूळ संख्या असताना आपण या छेदाला या छेदाने गुणायचं आणि या छेदाला या छेदाने गुणायचं। आता इथे छेदाला 19 ने गुणलंय म्हणल्यावर अंशाला पण 19 ने गुणावं लागेल अधिक 13/19। आता इथे 13/19 मध्ये या छेदाने या छेदाला गुणायचं आहे म्हणजे 19 ला आपल्याला 17 ने गुणावं लागेल। आता छेदाला 17 ने गुणलं म्हणल्यावर अंशाला पण आपल्याला 17 ने गुणावं लागेल बरोबर। 11 × 19 गुणाकार येतो 209 छेद 17 × 19 गुणाकार येतो 323 अधिक 13/17 यांचा गुणाकार येतो 221 छेद 19/17 यांचा गुणाकार 19/17 यांचा गुणाकार येतो 323। पहा इथे आपला छेद आता समान झाला आहे। छेद समान झाला आहे म्हणजे आपण तो एकत्र लिहून घेऊया 323 छेद लिहून घेतला आपण वरचे 209 अधिक 221 बरोबर। (209 + 221) = 430 छेद 323 म्हणजे आपलं उत्तर आलंय 430/323। पाचवं उदाहरण 2.3/11 + 1.3/77 इथे पण उदाहरणात पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिले आहेत त्याचा आपण रूपांतर अंशछेदामध्येच म्हणजेच अपूर्णांकामध्ये करूया। अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना आपण काय करतो छेदाने पूर्णांकाला गुणतो म्हणजेच 11/2 आणि त्यात अंश मिळवतो अधिक 3/11 आहे तसा लिहून घेतो अधिक या पूर्णांकयुक्त अपूर्णांकसुद्धा आपण रूपांतर करूया म्हणजे छेदाने पूर्णांकाला गुणूया 77/1 आणि त्यात अंश मिळवतो अधिक 3/77 आहे तसा लिहून घेतो बरोबर। 11/22 आणि 3/25 म्हणजेच 25/11 अधिक 77 + 1 = 77 + 3 = 77 × 3 = 80 छेद 77
आता आपल्याला मिळाले 25/11 अधिक 80/77. आता आपण करूया बेरीज. आता इथं आपल्याला दोन्ही अपूर्णांकांचा छेद 77 करता येईल, कारण 11 ला 7 निघूनला तर इथं 77 छेद होतो, म्हणजे इथं 77 छेद आहे आणि इथे 77 छेद आहे, म्हणजे छेद समान होईल. म्हणजे आपण छेद करूया 77, म्हणजेच 25/11 याचा आपल्याला छेद करायचा आहे 77, म्हणजे 11 ला कितीने 7 ने गुणावं लागेल, म्हणजे छेद होईल 77. आता छेदाला गुणला म्हणजेच अंशाला पण 7 ने गुणावं लागेल, अधिक. आता याचा छेद बदलायची गरज नाही, याचा छेद आहे तसा 77 आहे, आपल्याला पाहिजे तसा आहे, म्हणजे 80/77. 25 × 7 = 175. 11 × 7 = 77 अधिक 80/77 बरोबर. आता छेद 77 झाला, म्हणजे तो आपण एकत्र लिहूया 77. आता 175 अधिक 80 बरोबर 175 आणि 80 ची बेरीज होते 255, छेद 77 आहे तसा, म्हणजे आपलं उत्तर आलंय 255/77. आता त्यातील प्रश्न दुसरा, खालील परिमेय संख्यांची वजाबाकी करा. आपण बेरीज केली, आता आपल्याला करायची आहे वजाबाकी. त्यातील पहिलं उदाहरण आहे 7/11 − 3/7. वजाबाकी करताना पण आपण छेद समान करून घेतो आणि अंशांची वजाबाकी करतो, म्हणजे आता इथे आपल्याला प्रथम छेद समान करावा लागेल. इथे आहे 11 आणि इथे आहे 7, या दोन्ही पण मूळ संख्या आहेत. मूळ संख्या असताना आपण काय करतो, या छेदाला या छेदाने गुणतो आणि या छेदाला या छेदाने गुणतो, म्हणजेच आपल्याला इथे 11 ला 7 ने गुणावं लागेल आणि 7 ला 11 ने गुणावं लागेल. लिहून घेऊया 7/11, या छेदाला आपल्याला दुसऱ्या छेदाने गुणायचं आहे, म्हणजे 7 ने गुणावं लागेल, आणि इथे छेदाला 7 ने गुणलं म्हणून अंशाला पण आपण वरती 7 ने गुणूया. −3/7, या छेदाला आपल्याला या छेदाने गुणायचं आहे, म्हणजे 7 ला 11 ने गुणायचं आहे. खाली 11 ने गुणले म्हणजे वरती अंशाला पण 11 ने गुणावं लागेल बरोबर. आता 7 × 7 = 49/11/77 − 11 = 33/7×11/77. आता छेद समान झालाय, आता आपण करूया वजाबाकी. हा छेद आपण एकत्र लिहून घेऊया 77, आणि इथे 49 − 33 49 मधून 33 गेले, आले 16 आणि छेद आहे तसा 77, म्हणजे आपलं उत्तर आलंय 16/77. दुसरं उदाहरण 13/36 − 2/40. आता इथे छेद समान करावा लागेल. आता 36 आणि 40 लसावी शोधावा लागेल, म्हणजे 36 आणि 40 भाग जाणारी लहानात लहान संख्या आपल्याला शोधावी लागेल. म्हणजे आपण आधी 36 आणि 40 अवयव पाडूया आणि 36 आणि 40 लसावी शोधूया, आणि तो लसावी असेल आपला छेद. म्हणून पहिली संख्या 36, दुसरी संख्या 40. आता 36 आणि 40 भाग जाणारी लहानात लहान संख्या इथे 6 आहे, इथे 0 आहे, म्हणजे 2 भाग जातोय. 2 × 1 = 2, 2 × 8 = 16, 2 × 2 = 4, 2 × 0 = 0. आता कशाने भाग जातोय, पुन्हा 2 भाग जातोय. 2 × 9 = 18, 2 × 10 = 20. आता 9 ला आणि 10 कशानेच भाग जात नाही, म्हणजे आपले अवयव काढून झाले. आता आपल्याला करायचं आहे सामायिक अवयव आणि असामायिक अवयवांचा गुणाकार, म्हणजेच 2 × 2 × 9 × 10 यांचा गुणाकार येतोय 2 × 4 = 4, 9 = 36 × 36 × 10 = 360. आपल्याला लसावी मिळाला, छेदो आहे आपला छेद, म्हणजे आता याचा आपल्याला छेद 360 करावा लागेल, म्हणजे 13/36 आपल्याला छेद 360 करायचा आहे. छेद 360 करण्यासाठी छेदाला आपल्याला 36 कितीने गुणावं लागेल, 10 गुणावं लागेल. खाली 10 गुणलं म्हणजे अंशाला पण 10 गुणावं लागेल. −2/40
चाळीसला किती निगुणावं लागेल तेव्हा 360 छेद होईल, तर चाळीसला आपल्याला 9 चौक 36 म्हणजे 9 ने गुणावं लागेल, आणि छेदाला गुणलं म्हणल्यावर अंशाला पण गुणावं लागेल, बरोबर। आता 13 गुणिले 10 130 छेद 36 गुणिले 10 360 वजा 9 दुणे 18 छेद 40 गुणिले 9 360। आता आपला छेद सारखा झाला आहे, तर आपण तो खाली लिहून घेऊया 360। आता 130 वजा 18 अंशांची आपण करूया वजाबाकी, बरोबर। 130 मधून 18 गेले खाली उरले 112 छेद 360 आहे तसा। आता इथे आपल्याला हेच उत्तर किंवा याला संक्षिप्त रूपसुद्धा देता येईल। याला समान संख्येने अंशाला आणि छेदाला समान संख्येने भाग दिला तर याचा आपल्याला संक्षिप्त रूप मिळेल। पहा इथे अंशाला आणि छेदाला 8 ने भाग जातोय, आपण 8 ने भाग देऊया। 8 चौक 32 आणि 8 45 8 1 8 8 1 8 आणि 8 चौक 32 म्हणजे इथे मिळाले आपल्याला 14 छेद 45 म्हणजे आता आपलं उत्तर आलं आहे 14 छेद 45। तिसरं उदाहरण 1 पूर्णांक 2 छेद 3 वजा 3 पूर्णांक 5 छेद 6 इथे पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिले आहेत, त्याचा आपण अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया। पहा याचं औषधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना आपण छेदाने पूर्णांकाला गुणतो आणि त्यात अंश मिळवतो, म्हणजेच 3 गुणिले 1 अधिक 2 छेद आहे तसा लिहून घेतो, वजा 3 गुणिले 6 अधिक 5 छेद आहे तसा, बरोबर। 3 1 3 आणि 2 5 5 छेद 3 वजा 6 3 18 आणि 5 23 छेद आहे तसा खाली 6, बरोबर। आता आपल्याला मिळाले 5 छेद 3 वजा 23 छेद 6। आता यांचा आपल्याला वजाबाकी करताना छेद समान करून घ्यावा लागेल। आता या दोन्ही अपूर्णांकात छेद आपण 6 करू शकतो, इथे छेद 6 आहे आणि इथे 3 ला 2 ने गुणल्यावर इथे छेद 6 होईल, म्हणून आपण यांचा छेद समान करण्यासाठी 6 करूया। 5 छेद 3 इथे 3 ला छेद 6 होण्यासाठी 2 ने गुणावं लागेल, छेदाला गुणले म्हणल्यावर अंशाला पण 2 ने गुणावं लागेल, वजा 23 छेद 6 बरोबर। 5 दुणे 10 3 दुणे 6 वजा 23 छेद 6 दोन्ही अपूर्णांकाचा छेद समान झाला, तो छेद आपण खाली लिहून घेऊया 6 आणि इथे 10 वजा 23 अंशांची वजाबाकी, बरोबर। 23 मधून 10 गेले खाली उरले 13, 13 ला चिन्ह मोठ्या संख्येचं वजा आणि छेद आहे तसा खाली 6 म्हणजे आपलं उत्तर आलं वजा 13 छेद 6। आता तिसरा प्रश्न आहे खालील परिमेय संख्यांचा गुणाकार करा। आपण बेरीज वजाबाकी केली, आता आपल्याला करायचं आहे गुणाकार। बेरीज वजाबाकी करताना आपण छेद समान करून घेतला, पण गुणाकार करताना छेद समान करण्याची गरज नाही। गुणाकार करताना आपण अंशांचा गुणाकार अंशस्थानी लिहिणार आणि छेदांचा गुणाकार छेदस्थानी लिहिणार, म्हणजे गुणाकार हा सोपा आहे। पहा आपण करूया अंशांचा गुणाकार अंशस्थानी, म्हणजे इथे अंश आहे 3 गुणिले इथला अंश 2 छेद इथला छेद 11 गुणिले इथला छेद 5 अंशांचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदांचा गुणाकार छेदस्थानी, बरोबर। 3 दुणे 6 छेद 11 5 55 म्हणजे आपलं उत्तर आलंय 6 छेद 55। दुसरं उदाहरण, त्यातील
12/5 गुणिले 4/15। आता आपण करतो अंशांचा गुणाकार अंशाच्या ठिकाणी आणि छेदांचा गुणाकार छेदाच्या ठिकाणी। पण इथल्या संख्या पाहिले असता आपल्याला संक्षिप्त रूप देता येईल असं दिसतंय। म्हणजेच 12 आणि 15 3 भाग जातोय। आपण भाग देऊया 3×5 = 15 आणि 3×4 = 12। पहा म्हणजे इथे आता अंशात राहिले 4 आणि छेदात राहिले 5 म्हणजे आता अंशातले 4 × 4 अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदामध्ये 5 × 5 छेदांचा गुणाकार छेदस्थानी 5 × 5 बरोबर 4×4 = 16 5×5 = 25 म्हणजे आपलं उत्तर आलंय 16/25। त्यातलं तिसरं उदाहरण 8/9 × 3/4। आता इथे पण इथल्या संख्या पाहता संक्षिप्त रूप आपल्याला देता येते। पहा 4 भाग जातो आहे 4×4 = 4, 2×8 इथे पण भाग जातो आहे पहा 3×3 = 3, 3×9। आता आपल्याला ह्याचा अंशांचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदांचा गुणाकार छेदस्थानी। पहा इथे अंश राहिला आहे −2 × इथला अंश राहिला आहे 1 इथला छेद राहिला आहे 3 × 1 बरोबर 2×1 = 2 पण −3×3 = 3 म्हणजे आपलं उत्तर आलं आहे −2/3। चौथं उदाहरण 0/6 × 3/4। आता पहा अंशांचा गुणाकार अंशस्थानी छेदाचा गुणाकार छेदस्थानी 0×3/6 × 4 बरोबर कोणत्याही संख्येला 0 गुणल्यावर उत्तर येतं 0 म्हणून 0/6/24। आता 0/24 याचा अर्थ आहे 24 शून्याला भागायचं आहे। आता कोणत्याही संख्येला 0 भागल्यावर उत्तर येतं 0 म्हणजे इथं आपलं उत्तर आलंय 0। आता प्रश्न चौथा गुणाकार व्यस्त संख्या लिहा। त्यातलं पहिलं उदाहरण 2/5 गुणाकार व्यस्त संख्या लिहिताना आपण काय करायचं आहे अंश छेदाच्या ठिकाणी लिहायचा आहे आणि छेद अंशाच्या ठिकाणी लिहायचा आहे। पहा अंश 2 आहे तो आपण छेदाच्या ठिकाणी लिहिणार आणि छेद 5 तो आपण अंशाच्या ठिकाणी लिहिणार। म्हणजेच फक्त अंश आणि छेदांची अदलाबदल करायची म्हणजे ती मिळते आपल्याला गुणाकार व्यस्त संख्या। आता गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्या दोन संख्या म्हणजे एकमेकांच्या गुणाकार व्यस्त संख्या। आता पहा 2/5 × 5/2 जर केलं तर अंशांचा गुणाकार अंशस्थानी म्हणजेच 5×10 आणि 5×10 म्हणजे 10/10 येईल आणि 10×10 भागलं तर येईल 1 म्हणजे या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो आहे। म्हणजे 2/5 ची गुणाकार व्यस्त संख्या आहे 5/2। आता इथे पहा −3/8 आता आपण अंश लिहिणार छेदाच्या ठिकाणी आणि छेद लिहिणार अंशाच्या ठिकाणी 8। आता आपल्याला इथं द्यायचं आहे वजा चिन्ह इथं दिलं तरी चालतं आणि वरती दिलं तरी चालतं। −8/3 किंवा इथे −8/3 असं लिहिलं तरी चालतं। आता तिसरं उदाहरण −17/39 आता पहा अंश आपण छेदाच्या ठिकाणी लिहिणार 17 आहे तो आपण लिहिला छेदात, छेद आहे 39 तो लिहिणार आपण अंशामध्ये 39। इथे −चिन्ह आहे म्हणजे आपल्याला इथे −चिन्ह द्यावं लागेल। आपण इथे वरती −चिन्ह दिलं किंवा इथं दिलं तरी चालतं। चौथं उदाहरण आहे 7 आता इथे छेद दिलेला नाही म्हणजे आपला छेद असतो 1 म्हणजे याचं रूपांतर होईल 7/1 आणि याची गुणाकार व्यस्त संख्या येईल अंश छेदाच्या ठिकाणी लिहायचा 7 आणि छेद 1 अंशाच्या ठिकाणी लिहायचा 1 म्हणजेच 1/7। पाचवं उदाहरण −7/1/3 आता इथे पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिला आहे त्याचा आपण अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करूया। अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करताना आपण छेदाने पूर्णांकाला गुणतो 7×21 आणि त्यात मिळवतो अंश म्हणजे 22 म्हणजे मिळेल इथे आपल्याला 22 आणि छेद आहे तसा लिहितो 3 म्हणजे 22। इथे 7 वजा आहे म्हणून या 22 आपण दिलं वजा चिन्ह।
आता 22/3 ची गुणाकार व्यस्त संख्या लिहायची आहे आपल्याला, म्हणजेच अंश छेदाच्या ठिकाणी लिहायचा 22, छेद अंशाच्या ठिकाणी लिहायचा 3, आणि इथे वजा चिन्ह, हे वजा चिन्ह इथं किंवा इथं दिलं तरी चालतं, म्हणजे आपलं उत्तर आलंय 3/22। आता इथे भागाकार करणे म्हणजेच गुणाकार व्यस्त संख्येने गुणणे, म्हणजे आता पहा 40/12 त्याला भागायचं आहे आपल्याला 10/4 ने। आता 10/4 ने भागणे म्हणजेच 10/4 च्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणणे, म्हणून आपण इथे गुणाकार लिहूया गुणिले। आता 10/4 चा गुणाकार व्यस्त करूया, 10/4 चा गुणाकार व्यस्त होईल 4/10, म्हणजे अंश लिहिला छेदाच्या ठिकाणी, छेद दिला अंशाच्या ठिकाणी, म्हणजे याची गुणाकार व्यस्त संख्या घेतली आपण आणि पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येच्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणणे, म्हणजेच त्या संख्येने भागणे होतं, म्हणून आपण पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येच्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणलंय। आता मिळालंय आपल्याला 40/12 × 4/10। आता इथे संक्षिप्त रूप देता येईल आपल्याला 10 × 1 = 10, 10 + 4 = 40, 4 × 4 = 12 बरोबर अंशामध्ये राहिले 4 × 1 = 3 राहिले 3 × 1 बरोबर 4 × 1 = 4 × 3 = 3। आपलं उत्तर आलंय 4/3। दुसरं उदाहरण −10/11 / −11/10। आता आपण गुणाकार व्यस्त संख्येने गुणूया। आता आपण पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येच्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणूया, −10/11 × याची गुणाकार व्यस्त संख्या येईल 10/11 आणि वजा चिन्ह इथे, म्हणजे −11/10 ची गुणाकार व्यस्त संख्या आली −10/11। आता आपल्याला उदाहरण मिळाले −10/11 × −10/11। आता अंशांचा गुणाकार अंशाच्या ठिकाणी आणि छेदांचा गुणाकार छेदाच्या ठिकाणी, 10 × 10 = 100। दोन्ही संख्यांना ऋण चिन्ह आहे, ऋण × ऋण धन होतात म्हणून 100 ला अधिक चिन्ह, −11/11 = 121, म्हणजे आपलं उत्तर आलंय 100/121। तिसरं उदाहरण −7/8 / −3/6। पहा पहिली संख्या घेतली −7/8, तिला गुणायचे दुसऱ्या संख्येच्या गुणाकार व्यस्त संख्येने, दुसरी संख्या आहे −3/6, −3/6 ची गुणाकार व्यस्त संख्या येईल −6/3। आता आपल्याला मिळाले −7/8 × −6/3। आता आपण अंशांचा गुणाकार अंशाच्या ठिकाणी लिहूया आणि छेदांचा गुणाकार छेदाच्या ठिकाणी, 7 = 42, −/ धन, 8 × 3 = 24। आता इथे पहा भाग जातोय, पुन्हा आपण संक्षिप्त रूप देऊया, पहा 6 ने भाग जातोय, 6 × 24 आणि 6 × 7 = 42 बरोबर 7/4, म्हणजे आपलं उत्तर आलंय 7/4। चौथं उदाहरण −2/3 / −4। आता इथे 4 ला छेद नाही, छेद नसताना आपण छेद असतो 1, म्हणून आपण पहिली संख्या घेऊया −2/3 याची गुणाकार व्यस्त संख्या काय होईल −1/4, इथे 4 ला छेद नाही म्हणून छेद घेतला 1। आता आपल्याला उदाहरण मिळालंय −2/3 × −1/4। आता अंशांचा गुणाकार अंशस्थानी, छेदाचा गुणाकार छेदस्थानी, पण त्याआधी इथे संक्षिप्त रूप देऊ आपण, इथे भाग जातोय 2 × 1 = 2 × 4। आता इथं राहिलं वरती 1 × −1, छेदाच्या ठिकाणी 3 × 2 बरोबर 1 × 1 = 1 आणि वजा चिन्ह आहे म्हणून वजा चिन्ह, आणि 3 × 2 = 6, म्हणजे आपलं उत्तर आलंय −1/6। पाचवं उदाहरण 2.1/5 / 5.3/6।
आता इथे पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिले आहेत, त्याचा आपण रूपांतर करूया अंशाधिक अपूर्णांकामध्ये। अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना आपण काय करतो, पाच छेदाने पूर्णांकाला गुणतो आणि त्यात अंश मिळवतो, म्हणजेच पाच गुणिले दोन अधिक एक छेद पाच आहे तसा, भागिले सहा गुणिले पाच अधिक तीन छेद आहे तसा, बरोबर पाच दुणे दहाने एक अकरा छेद पाच, भागिले सहा पंचे तीस आणि तीन तेहतीस छेद सहा, बरोबर। आता अकरा छेद पाच याच्या गुणाकार व्यस्त संख्येने आपण गुणूया, गुणिले सहा छेद तेहतीस, तेहतीस छेद सहाची गुणाकार व्यस्त संख्या सहा छेद तेहतीस, बरोबर। आता इथे भाग जातोय पहा, अकरा एक अकरा, अकरा त्रिक तेहतीस, तीनने पुन्हा सहाला भाग जातोय, तीन एक तीन, तीन दुणे सहा। आता इथे राहिले अंशांमध्ये एक गुणिले दोन छेद छेदामध्ये राहिले पाच गुणिले एक, बरोबर। अंशांचा गुणाकार अंशाच्या ठिकाणी बे एक बे छेद पाच एक पाच, म्हणजे आपलं उत्तर आले दोन छेद पाच। सहावं उदाहरण, वजा पाच छेद तेरा भागिले सात छेद सव्वीस, पहिली संख्या लिहिली आपण वजा पाच छेद तेरा, आता याला गुणायचं आहे दुसऱ्या संख्येच्या गुणाकार व्यस्त संख्येने, सात छेद सव्वीसची गुणाकार व्यस्त संख्या सव्वीस छेद सात, फक्त अंश आणि छेदांची अदलाबदली करायची आहे। आता पहा इथे पण आपल्याला संक्षिप्त रूप देता येईल, तेरा एक तेरा, तेरा दुणे सव्वीस। आता इथे राहिले वजा पाच गुणिले दोन छेदामध्ये राहिले एक गुणिले सात, बरोबर। अंशांचा गुणाकार अंशाच्या ठिकाणी पाच दुणे दहा, पण वजा चिन्ह आहे म्हणून वजा दहा, सात एक सात, आपलं उत्तर आलंय वजा दहा छेद सात। सातवं उदाहरण, नऊ छेद अकरा भागिले वजा आठ, आता पहिली संख्या घेतली नऊ छेद अकरा, त्याला गुणायचंय दुसऱ्या संख्येच्या गुणाकार व्यस्त संख्येने, इथे आठला छेद नाही म्हणजे छेद असतो एक, इथे वजा आठला छेद नाही म्हणजे छेद असतो एक, म्हणजे वजा आठ छेद एकची गुणाकार व्यस्त संख्या येईल वजा एक छेद आठ। आता आपल्याला उदाहरण मिळालंय नऊ छेद अकरा गुणिले वजा एक छेद आठ, आता अंशांचा गुणाकार आपण अंशाच्या ठिकाणी लिहिणार नऊ गुणिले वजा एक, छेदाचा गुणाकार छेदाच्या ठिकाणी लिहिणार अकरा गुणिले आठ, बरोबर। नऊ एक नऊ, वजा चिन्ह नऊला, अकरा आठ अठ्ठ्याऐंशी, आपलं उत्तर आलंय वजा नऊ छेद अठ्ठ्याऐंशी। आपलं आठवं उदाहरण, पाच भागिले दोन छेद पाच, आता पहिली संख्या आपण घेतो पाच, आता पाचला छेद नाही म्हणजे छेद असतो एक, म्हणजे पाच छेद एक, त्याला गुणतो दुसऱ्या संख्येच्या गुणाकार व्यस्त संख्येने, दुसरी संख्या आहे दोन छेद पाच, दोन छेद पाचची गुणाकार व्यस्त संख्या पाच छेद दोन, म्हणजेच अंश आणि छेदाची अदलाबदल। आपल्याला आता उदाहरण मिळाले पाच छेद एक गुणिले पाच छेद दोन, आता आपण करतो अंशाचा गुणाकार अंशाच्या ठिकाणी पाच गुणिले पाच, छेदामध्ये छेदाचा गुणाकार छेदाच्या ठिकाणी एक दुसरा छेद दोन, एक गुणिले दोन, बरोबर पाचा पाचा पंचवीस छेद बे एक बे, आपलं उत्तर आलंय पंचवीस छेद दोन।